वर्षावासातली भाद्रपद पौर्णिमा इथं आपण साजरी करतो आहे आजच्या मंगलदिनी. आणि सगळे आपण बौद्ध उपासक आपण इथं जमला आहात. पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपली मंगलकामना आपली चिंततो. तर चार प्रकारचे जे आपण आत्ता हे स्तूप बघतोय तर ते चार प्रकारचे असतात. तर तरी फक्त मी थोडीशी थोडक्यात एकदम माहिती सांगतोय. हे चार प्रकारचे स्तूप म्हणजे शारीरिक धातुस्तूप म्हणजे भगवान बुद्धाच्या ज्या धातू अस्थिधातू आहे त्याच्यावर ते काही स्तूप बांधलेले आहेत. मग ते लुंबिनीमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी आहे, ज्याला आपण जगन्नाथपुरी म्हणतो तिथं पण आहे, दंतपुरी वगैरे त्याला पूर्वीचं नाव होतं. ते भगवान बुद्धाच्या धातूवर तिथं स्तूप बांधलेलं आहे. ब्रह्मदेशावर भगवान बुद्धाच्या केसावर स्तूप बांधलेलं आहे, पॅगोडा त्याला म्हणतो आपण ते. तर असा हा भगवान बुद्धाच्या अस्थिधातूवर बांधलेले काही स्तूप आहेत. त्याचे दोन तीन उदाहरणं मी सांगितली. त्यानंतर भगवान बुद्धांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर काही स्तूप बांधलेले. मग भगवान बुद्धाची मग भिक्षापात्र असेल किंवा आपण त्यावेळेस समजा चपला म्हणू आपण खडावा त्याच्यावर सुद्धा बांधलेले स्तूप आहे. भगवान बुद्धाचे चिवर आहे त्याच्यावर बांधलेले काही स्तूप आहे. आणि हे स्तूप संपूर्ण जंबद्वीपात आहे. जंबद्वीप जर आपण म्हटलं तर आत्ताचा आशिया खंड म्हणजे युरोपपासून तर म्यानमारपर्यंत वर काश्मीरपासून तर खाली श्रीलंकेपासून जावा सुमात्रा बर्मा जपान हे सगळं आपण जंबद्वीपात जाऊ. तिसरं आहे की त्यावेळेस औरंगजेबाचे ऋषी होते त्यांच्या अस्थिधातूवर पण काही स्तूप बांधले आहे. तर बरेच स्तूप आहे. हा स्तूप त्याचा प्रकार आहे अस्थिधातूवर म्हणजे आरंत भिक्षूच्या अस्थिधातूवर बांधलेले काही स्तूप त्यातला हा प्रकार आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे ज्यांनी धर्म आणला त्यांचं नाव होतं मैत्रेय आणि बुद्ध पुण्य. हां त्या पुण्याच्या नावावरून पुण्यास पुणे हे नाव पडले. हां हे मी डिक्लेअर करतो. मी पुण्य मैत्रेयांनी पुत्र पुण्य त्यांना बोधिसत्व म्हणायचे. ते भगवान बुद्धाकडून प्रत्यक्ष धर्मधारण करतात. अनेक वर्षी ते राहिल्यानंतर त्यांना खात्री होती की मी आता धर्माचमध्ये चांगलं पकलेलो आहे. तर भगवंताकडे ते परमिशन मागतात की आता मी जातो माझ्या रक्त देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये मी जातो आणि धर्माचा प्रसार करतो. भगवंत त्याची थोडीशी परीक्षा घेतात, निगेटिव्ह बोलतात. भगवान म्हणतील अरे तुझे रक्त देश तर फार लांब आहे, इथून आता तू आला आहे तो म्हणतो तरी मी जाणार धर्माचा प्रसार करणार की माझ्या रक्त देशात धर्म माहीत नाही लोकांना. ते म्हणतात तुझे रक्त देशातले लोक फार विकृत लोक आहेत, क्रूर लोक आहेत, ते तुला मारतील. मारलं तरी चालेल पण मी धर्माचा प्रसार करणार. अरे तुझे हातपाय तोडतील, हातपाय तोडले तरी चालेल तरी मी धर्माचा प्रसार करणार. अरे तुझे डोळे काढतील, तुझी जीभ छाटतील नाही तरी मी धर्माचा प्रसार करणार. मग भगवंत म्हणतात आता तू धर्म प्रसाराला एकदम योग्य माणूस आहे आणि आता तू जाऊ शकतो. मग ते उत्तरेकडून आपल्या बिहारकडून मध्य प्रदेश मार्गे ते महाराष्ट्रामध्ये येतात. तर ते पुण्यात राहिले बरं का. आणि पुण्यात आता जे पाताळेश्वर म्हणतो ना इथं ते राहिले. म्हणून पुण्याच्या आसपास बघा तुम्ही जेवढ्या टेकड्या बघता ना पुण्याच्या पुणे जिल्ह्यात सगळीकडे प्रत्येक टेकड्यावर तुम्हाला लेण्या दिसतील. मी सगळ्या लेण्या फिरलेल्या आहेत, तुम्हाला एक मिनिट फिरेल किंवा आपण सगळे फिरू. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक टेकडीमध्ये इथं स्तूप बांधलेले आहे, लेण्या बांधलेले आहे. तर अशा प्रकारे मैत्री आणि गुप्त बोधिसत्व यांनी महाराष्ट्रामध्ये धर्माचा प्रसार केला आणि त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या स्मरणार्थ पुण्यामध्ये किंवा इथं पुणे जिल्ह्यामध्ये अनेक स्तूप आहेत, त्यापैकी हा एक स्तूप आहे. असा स्तूप जुन्नरमध्ये आहे, असा स्तूप इतर लेण्यांमध्ये आहे. आपण कार्ल्याचा जरी लेणी म्हटली तरी ते मैत्री आणि गुप्त बोधिसत्व पुण्याच्या नावाने तो आहे. आणि तिथं एक वीरा की ज्या म्हणजे तो वीर आहे आणि त्या वीराला जन्म देणारी माता हां महामाया तिच्या नावाने ते एकवीरा देवीची तिथं पूजा करतात. तर आपण इतकं खोलात शिरायचं नाही किंवा ते आपल्याला काही लोकांना आपल्या पसणार पण नाही ते. तर तिच्या नावाने तिथं पूजा होती आणि तो जंबद्वीपातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आणि अद्वितीय स्तूप आहे असं त्रिपिटक त्रिपिटकामध्ये